नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणात सीबीआयने संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला केली अटक. सनातनचे वकील संजीव पुनाळेकरने मलाही सकाळी मॉर्निंग वॉकला जा अशी धमकी दिली होती. श्रीपाल सबनीस यांचा गोप्यस्फोट. जुने पुणे मुंबई महामार्गावरील बोरघाटात शिंगरोबा देवळाजवळ सकाळी एका खाजगी प्रवासी बसला अपघात. आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाने दिवसभर जोरदार हालचाली करून एमएन जिल्ह्यात दिले 27 कोटी रुपये. आता बातम्या सविस्तराने. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे सीबीआयने संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे याला अटक केली होती. त्यांना पुणे सत्र न्यायालयाने 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दरम्यान भीम आर्मीच्या वतीने शिवाजीनगर कोर्टाच्या इमारतीसमोर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन केले आणि दाभोळकर यांची हत्या केल्याप्रकरणी पुनाळेकर यांना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. कायद्यातील काही महत्वाच्या तरतुदींचा दाखला देत आपल्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही असा दावा न्यायालयात केला आहे. यासंदर्भात न्यायालयात युक्तिवाद करताना संजीव पुनाळेकर यांनी आपली बाजू मांडत कर्नाटक पोलिसांनी नोंदवलेल्या शरद कळसकरच्या जबाबाच्या आधारे मला अटक करण्यात आल्याचं सांगितलंय. दरम्यान सरकारी वकील यांनीही पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सचिन अंदुरेला दाभोळकरांच्या हत्येसाठी रेकी करायला मदत केली, मोटर सायकल हस्तगत केली. विक्रम भावेची चौकशी करणं आवश्यक असल्याचं सरकारी वकील यांनी न्यायालयासमोर सांगितलंय. त्या बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी दोघांनाही सुनावली आहे. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांच्या बद्दल आज जे सीबीआयने मुद्दे मांडले कोर्टामध्ये ते एक प्रकारे असे हास्यास्पद मुद्दे आहेत असं म्हणायला लागेल. सीबीआयचं असं म्हणणं होतं की दाभोळकरांचा त्यांच्या म्हणण्यानुसारचा जो खुनी शरद कळसकर तो त्याच्या अटक होण्याच्या आधी पुनाळेकरांना भेटला आणि पुनाळेकरांनी त्याला सांगितलं की तू शस्त्र टाकून दे, त्याचं ते डिस्पोज ऑफ कर. आणि त्याच्यानुसार त्यांनी चार पिस्तुलं त्याने एका खाडीमध्ये टाकली असं ते त्याचं स्टेटमेंट, एक खोटं स्टेटमेंट त्यांच्या पुराव्याच्या मध्ये आहे. प्रश्न असा आहे की जर सीबीआय जे म्हणते ते खरं मानलं तर शरद कळसकरने 4 पिस्तुलं टाकून दिली, पण त्याच्यानंतर नालासोपारा केसमध्ये त्याच्याकडे जे काही शस्त्र मिळाली आहेत ती त्याने तशीच जपून ठेवली कारण त्याला नंतर अटक व्हायची होती असा त्याचा अर्थ निघतो. याचा अर्थ असा निघतो की शरद कळसकर एकतर अत्यंत मतिमंद आहे किंवा नालासोपाराची जी नंतरची केस आहे ती पूर्णपणे खोटी आहे. त्यामुळे ह्याच्यात कुठेतरी एक गोम आहे हे आज आम्ही कोर्टासमोर ठेवलं. दुसरं असं की दाभोळकरांच्या खुनामध्ये जर ते पिस्तूल वापरलं गेलं असेल की जे नष्ट केलं असं आज नष्ट करण्याचा सल्ला दिला असं ते म्हणतायत, तर ते पिस्तूल तेच होतं की ज्याच्याने दाभोळकरांचा खून केला हे पोलिसांनी, हे सीबीआयने दाखवायला पाहिजे होतं जर 4 पिस्तुलं त्या खाडीत टाकली आहेत. सनातनचे वकील संजीव पुनाळेकरने मलाही सकाळी मॉर्निंग वॉकला जा अशी धमकी दिली होती, तेव्हा जीवाला धोका आहे अशी तक्रार मी पोलिसांकडे केली होती. मात्र पोलिसांनी कोणत्याच प्रकारची दखलपात्र गुन्हा नोंदवला नाही. पुनाळेकर याला पोलिसांनी अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर या धमकीची सखोल चौकशी करावी अशी मागणी अखिल मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सीपाल सबनीस यांनी केली आहे. ॲडव्होकेट पुनाळेकर कायद्याचा गैरवापर करणारा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा वकील असण्याची खात्री देशाला त्याच्या पराक्रमातून झालेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना याच पुनाळेकरांनी मला ट्विट करून मॉर्निंग वॉकला चालत जा अशी धमकी दिली होती, मात्र त्यावेळी राज्य सरकारला लिखित अर्ज केला होता, मात्र त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. उलट त्या व्यक्तीला क्लीन चीट दिल्याचा आरोप श्रीपाल सबनीस यांनी केलाय. मी अखिल भारतीय संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदीच्या संदर्भानं काही भाष्य केलेलं होतं आणि ते त्यांच्या भक्तांना फार पचलेलं नव्हतं. त्याचा राग येऊन ॲडव्होकेट पुनाळेकर हे सनातन संस्थेचे वकील आहेत, त्या वकिलांनी ट्विट करून मला त्याच वेळेला धमकी दिली होती आणि मॉर्निंग वॉकला जाण्याचा मला सल्ला दिला होता. याचा अर्थ असा की मॉर्निंग वॉक आणि दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्यांचा जवळचा संबंध आहे आणि त्यामुळे ती गर्भित धमकी मला खुनाचीच होती. माझाही दाभोळकर आणि पानसरे करू अशाच प्रकारची धमकी सरळ सरळ स्पष्टपणानं परंतु वेगळ्या शब्दांमध्ये त्याला पळवाट शिल्लक ठेवून त्यांनी अशा प्रकारची धमकी दिलेली होती. आणि ह्या धमकीचा त्यानंतर मी महाराष्ट्र सरकारला अपील केलं आणि महाराष्ट्राच्या पोलिसांना मी त्यावेळेस अर्ज केला होता. पोलिसांनी कुठल्याच प्रकारची कारवाई केलेली नाही, उलट त्याला क्लीन चीट दिली. कुठल्याही प्रकारचा गुन्हा ह्याच्यामध्ये सिद्ध होत नाही अशा प्रकारचं लेखी पत्र पोलीस महाराष्ट्राच्या पोलिसांनी पाठवलं. त्यानंतरही भगवती नावाची संस्था आहे औरंगाबादच्या, तिथल्या अध्यक्षांनी मला आत्ता 1-2 महिन्यापूर्वी लेखी पत्र पाठवून औरंगाबादच्या गुलमंडीच्या चौकातून भर रस्त्यावरती बोटा चपलांचे हार घालून तुला मिरवत नेऊ अशा प्रकारची धमकी दिली. मी महाराष्ट्र पोलिसांना
इथल्या कमिशनर ऑफ पोलीसला ते पत्र दिलं, त्याबाबतीतही पोलिसांनी कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतलेली नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री फडणवीसांना मी हे कळवलेलं आहे, त्यांनी कुठल्या प्रकारची सूचना दिली. उलट 3 वर्षापासून जो काही पोलीस बाला बंदोबस्त होता तो बंदोबस्त आता 2 महिन्यापासून कमी केलेला आहे. आणि या नवीन पार्श्वभूमीवरती म्हणजे ॲडव्होकेट पुनाळेकर हा दाभोळकर प्रकरणामध्ये पुरावे नष्ट करण्याच्या संदर्भात तो आरोपी म्हणून सापडला, त्याला अटक झालेली आहे, हा अत्यंत धोकादायक आणि डेंजरस प्रवृत्तीचा वृत्तीचा हा वकील आहे. कायद्याचा ज्ञानाचा मिसयूज करून हा माणूस सनातन धर्माचा अत्यंत चुकीचा ध्येयवाद जो संविधान विरोधी आहे अशा प्रकारची कृती आणि अशा प्रकारचं ध्येय तो राबवतो आणि आरोपींना मदत करतो. आरोपीची बाजू मांडता मांडता स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात अडकण्याचं त्याला हा पराक्रम त्या माणसानं केलेला आहे. हा अत्यंत धोकादायक अशा प्रकारचा वकील आहे. आणि महाराष्ट्राच्या वकिलाच्या इतिहासामध्ये आरोपीची बाजू लढवताना तो स्वतःच त्या प्रकरणामध्ये आरोपी व्हावा अशा प्रकारचा दुर्दैवी प्रसंग आणि अशा प्रकारचा उपरोधिक शब्दात बोलायचं तर असा प्रकारचा पराक्रम कुटील आणि क्रूर अशा प्रकारचा पराक्रम पुनाळेकरच्या नावावरती महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. अशा पुनाळेकरकडून सगळ्या समाजातल्या विचारवंतांना धोका आहे. लोकशाही जगवायची असेल तर विचारवंत जगले पाहिजेत. विचारवंतांना कोणताही पक्ष कोणताही धर्म नसतो, कारण सत्याला धर्म आणि पक्षाच्या चौकटीमध्ये बंदिस्त करता येत नाही. दाभोळकर सत्य मांडत होते, पानसरे सत्य मांडत होतो, त्याच वारशामध्ये आमच्यासारखे अभ्यासक माणसं सत्य मांडतात आणि ते सत्य सनातन संस्थेच्या या वकिलाला पचत नाही. आणि म्हणून त्यांनी मला यापूर्वी धमकी दिलेली होती. त्या धमकीच्या संदर्भात जी फाईल बंद पडलेली आहे ती फाईल पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी ती ओपन करावी. आणि संजय पुनाळेकरनं माझ्या खुनाच्या संदर्भात जो काही कट कारस्थान केलेलं होतं ते कट कारस्थान केल्याशिवाय तो डायरेक्ट अशा प्रकारची ट्विट करून धमकी कसा देईल हा तो प्रश्न आहे. माझ्या प्रकरणात पुनाळेकराची चौकशी करावी अशी मागणी सबनीसांनी केली आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील बोरघाटात शिंगरोबा देवळाजवळ आज सकाळी एका खासगी प्रवासी बसला अपघात झाला आहे. सुदैवाने ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा कठड्याला अडकल्याने दरीत पडता पडता वाचली आहे. खंडाळा घाटातील अवघड टप्पा पार करत सिद्धेश्वर ट्रॅव्हल्स कंपनीची खासगी प्रवासी बस ही पुण्याच्या दिशेने येत होती. शिंगरोबा मंदिरासमोरील अवघड वळणावरील चढणीवर मागे घसरत आली. मागे मोठी दरी होती. सुदैवाने ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा कठड्याला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. 4 प्रवासी यामध्ये किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खोपोलीतील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. या अपघातानंतर जुन्या महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. सीएनजी पुरवठा बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाने दिवसभर जोरदार हालचाली करून MNGL 27 कोटी रुपये दिले. दरम्यान CNG पुरवठा सुरूच ठेवण्याबाबत अद्याप MNGL कडून निर्णय घेण्यात आला नाही. MNGL ने दिनांक 22 मे रोजी PMPशी पत्रव्यवहार करून एकूण थकीत रक्कम सुमारे 47 कोटी 22 लाख रुपये देण्याची मागणी केली होती. त्यामध्ये सन 2014 पासून 10 मे पर्यंतची थकीत रक्कम सुमारे 23 कोटी 93 लाख रुपयांसह त्यावरील व्याज सुमारे 18 कोटी 6 लाख आणि GST 5 कोटी 22 लाख रुपयांचा समावेश आहे. ही रक्कम न दिल्यास कंपनीने CNG पुरवठा शुक्रवारी रात्रीपासून बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर PMPचे धावेदन आणले. PMPच्या ताफ्यात सुमारे 1140 बस CNG वर धावतात. पुरवठा बंद केल्यास संपूर्ण बस वाहतूक कोलमडून जाणार होती. असं झालं असतं तर प्रवाशांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असता, तसेच त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला असता. या अनुषंगानेच PMP प्रशासनाने तातडीने हालचाली करून महापालिकेकडे पैशाची मागणी केली. याचं गांभीर्य ओळखून पालिकेनेही संचलन तुटीपोटी 24 कोटी रुपये आगाऊ देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर सायंकाळपर्यंत ही रक्कम MNGL च्या खात्यात जमा करण्यात आली आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणाच्या पानलोट क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली होडी पाण्यात बुडाली आहे. त्यात 3 आदिवासी तरुणांचा मृत्यू झाला आहे. गणेश भाऊ साबळे, स्वप्नील बाळू साबळे आणि पंढरीनाथ मारुती मुंडे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. निमगिरी आणि राजूर परिसरातील 8 जण शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास मासेमारी करण्यासाठी माणिकडोह धरणाच्या क्षेत्रात होडी घेऊन निघाले होते.
त्यावेळी या सर्वांचा बहार न पेलवल्याने तिघे पाण्यात पडले तर इतर 5 जण पोहत बाहेर आले. स्थानिकांच्या मदतीने बुडालेल्या तिघांचा शोध घेण्यात आला, मात्र अपयश आल्यानंतर NDRFचे पथक पाचारण करण्यात आले. पथकाने तिघांचे मृतदेह बाहेर काढले. तिघेही तरुण शुक्रवारी माणिकडोह धरणात मासेमारी करण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांची होडी बुडाली. त्या युवकांमध्ये मारुती सोमा साबळे यांचा नातू स्वप्नील बाळू साबळे याचा देखील समावेश होता. स्वप्नीलच्या अकाली निधनानंतर त्याचा विरह सहन न झाल्याने अवघ्या 48 तासातच त्याचे आजोबा मारुती सोमा साबळे यांनी देखील आपले प्राण सोडले. प्रवाशांच्या तक्रारी अडचणी ऐकून घेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने पुन्हा प्रवासी दिनाचं आयोजन करण्याचा निर्णय घेतलाय. PMPचा स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष आहे. प्रवासी सर्वसामान्य नागरिक या कक्षाकडे दूरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष जाऊन तक्रार करता येते. तसेच ई कनेक्ट ॲपवरही तक्रार करण्याची सुविधा आहे, पण अनेक प्रवासी तक्रार करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना आलेल्या अडचणींबाबत PMPकडे दाद मागत नाही, त्यामुळे प्रशासनाने काही वर्षापूर्वी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक आगारामध्ये प्रवासी दिनाचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवस प्रमुख बस स्थानकांमध्ये प्रवासी दिन घेण्यात येत होता, त्यासाठी ठिकठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली होती. प्रवाशांनी सांगितलेल्या अडचणी आणि तक्रारी नोंदवून घेत त्याचं तातडीने निराकरण करणं हा त्यामागचा उद्देश होता. या सर्व तक्रारींची काही प्रमाणात दखलही घेतली जायची, त्यानुसार काही दिवस प्रवाशांना मान मिळायचा, पण 9 दिवस याप्रमाणे प्रवासी पुन्हा दिन होतात हे आत्तापर्यंत घडत आलंय. आता प्रशासनाने जून महिन्यापासून पहिल्या शनिवारी पुन्हा प्रवासी दिनाचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा यंदा 41वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. तुला शिकवेन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा, मोठा समजतो स्वतःला मास्तर, तुझं गटारात धरता शास्त्र, तुझं मसन गेलंय ग्या, तुझ्या तुझ्या तोंडातच घालीन शाल. हा तुझा ख तुझा ख तुझा ख तुझा ख मारून परिचयाचा घेतोय किडा, तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझा उतरवीन समदार माज, तवा येशील गुंडाळ लाज, माझी चाटत येशील बुट, म्या म्हणत आज आज इकडं कुठ, हात पसरून मागशील भीक, म्या म्हणत आधी शुद्ध बोलायला शिक, मग कुडवून हात सगळी धरायला वाट, चल बाहेर मग काय उगा वळवळ करतय किडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, स्वागतोत्सव मेघराज राजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. नाट्यक्षेत्रात उत्तम अभिनय, उत्तम दिग्दर्शन, विनोदी कलाकार, संगीतकार, उत्कृष्ट नाट्यनिर्मिती, पडद्यामागील कलाकार यांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय. आस्ताद काळे, सौरभ गोखले, शशांक केतकर, चेतन चावडा, आशुतोष वाडेकर, जमील शेख, विजय मिश्रा या कलाकारांनी नाटकांचे प्रवेश सादर केले आहेत. यावेळी पडद्यामागील आणि विविध कला प्रकारात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. राज्यात मान्सून उशिरा दाखल होणार असून उन्हाळ्याची लाट अजून सुद्धा थोडे दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय. त्याविषयी हवामान तज्ज्ञ डॉक्टर जीवन प्रकाश कुलकर्णी यांची घेतलेली प्रतिक्रिया. संपूर्ण भारत उष्णतेच्या लाटेत होरपळत असतो, सगळ्यांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागलेले असते. मान्सूनचे आगमन केरळवर झाले की पावसाळा सुरू झाला असे समजण्यात येते. हे मान्सूनचे आगमन हवामानातील आणि समुद्रातील काही घटकांशी निगडीत असते. त्यासाठी भारतीय हवामान खाते म्हणजे इंडिया मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंट यांनी 2 सांख्यिकी प्रारूपे तयार केलेली आहेत. त्यात स्थानिक व जागतिक पातळीचे 6 घटक उपयोगात आणले जातात. पहिल्या प्रारूपात 16 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीतील वातावरणातील व समुद्रातील घटकांची माहिती उपयोगात आणली जाते. दुसऱ्या प्रारूपात 1 ते 15 मे या काळातील माहिती उपयोगात आणली जाते आणि त्याच्यावरून 16 मेला मान्सूनच्या आगमनाचा अंदाज दिला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमामी गंगे योजनेने प्रेरित होऊन माहूलमधील काही युवा कार्यकर्त्यांनी नदी सुधारण्याचा एक प्रकल्प हाती घेतलाय. केंद्रात ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामी गंगे योजना राबवत गंगा नदीची स्वच्छतेचं काम हाती घेतलंय, त्याचप्रमाणे राज्यात इंद्रायणी नदीची अस्वच्छता बघता तरुणांनी देखील नदी स्वच्छ करण्याचा संकल्प घेतलाय. इतकंच नव्हे तर या नदीच्या उगमस्थानी गाळ काढण्याचं काम देखील करण्यात आलंय. इंद्रायणी नदीचं पावित्र्य पाहता पुण्यनगरी देहू आणि माऊलींचं आळंदी येथील येणारे मोठ्या प्रमाणावरील भक्त हे जलतीर्थ म्हणून पितात, तर पुढे या नदीचे चंद्रभागा या पावन नदीमध्ये नामकरण होतं. पंढरपूर हे भाविकांचं श्रद्धास्थान असून या नदीच्या स्वच्छतेचं काम उगमस्थानापासून सुरुवात करून संपूर्ण नदी पावन करण्याचा संकल्प युवकांनी हाती घेतलाय. प्रशासनाला सोबत घेत हे मंडळी इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेची कामे करतायत. हे इंद्रायणी नदीचं उगमस्थान आहे, कुरवंडे गाव आहे, हे नदीचं उगमस्थान आहे, इथे लोणावळा डॅम आहे, परंतु ही नदी प्रवाहित नाही आहे.
त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय इथं जलपर्णी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या ठिकाणी गाळ साचलेला होता तर हे काढण्याचा आम्ही स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्न केला आणि या ठिकाणी पोकलन मशीनच्या साह्याने आम्ही या ठिकाणी हा गाळ काढलाय. ही जलपर्णी काढलेली आहे, ही पूर्ण जाम या ठिकाणी जलपर्णी होती, ती आम्ही पोकलनच्या साह्याने बाजूला काढली आहे. हे पाणी स्वच्छ होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. या ठिकाणी काही ठिकाणी खडक होता तो फोडून आम्ही हे पाणी प्रवाहित केलेलं आहे. या ठिकाणी आम्ही एक सांस्कृतिक आणवतात आहे. हे आम्ही काम सुरू केल्यानंतर मनाला कुठंतरी भावना अशी वाटत होती की आपण काहीतरी समाजासाठी देणं लागतो आणि कुठंतरी छोटासा खारीचा वाटा म्हणून ह्या समाजाची सेवा करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. काही दिवसांवर आलेल्या आषाढ वारीची आळंदी तयारी सुरू झाली आहे. यासाठी चला वारीला या टीमच्या माध्यमातून वारी स्वच्छतेची पवित्र इंद्रायणीचे हे अभियान राबवण्यात आलंय. जलपर्णी काढण्याचं काम प्रशासनाचं असलं तरी संपूर्णपणे प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी देखील पुढाकार घेत नदी स्वच्छतेकडे लक्ष घालावे अशी या तरुणांची विचारधारा आहे. पावसाळ्यात पाणी आल्याने बऱ्याच वेळेस पाण्याच्या प्रवाहात बंधाऱ्यावरील माती देखील वाहून जाते, त्यामुळे या तरुणांनी नद्याच्या बांधावर दगडांचा सापळा रचून बंधारा बांधण्यात आलाय. त्याचबरोबर नदीमधील गाळ काढत जलपर्णी काढण्याचं काम सुद्धा सध्या सुरू आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. दाभोळकर यांच्या खून प्रकरणात सीबीआयने संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला केली अटक. सनातनचे वकील संजीव पुनाळेकरने मलाही सकाळी मॉर्निंग वॉकला जा अशी धमकी दिली होती. श्रीपाल सबनीस यांचा गोप्यस्फोट. जुने पुणे मुंबई महामार्गावरील बोरघाटात शिंगरोबा देवळाजवळ सकाळी एका खाजगी प्रवासी बसला अपघात. आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाने दिवसभर जोरदार हालचाली करून एमएनजीला दिले 27 कोटी रुपये. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.